Like, subscribe and get notified. आज म्हणजे शेतकऱ्याच्या वतीनं ॲडव्होकेट नॉर्मा गोवा फाउंडेशनची आता ती आज अपियर झालेली. बेसिकली आयच्यान आर्ग्युमेंट स्टार्ट झालें आणि जो ट्रान्सपोर्ट सध्या गोयात बंद असा बिकॉज ऑफ मेम इशू, मे जो इशू झालेलो ट्रान्सपोर्टेशनचा, आज त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली. आणि ॲडव्होकेट नॉर्मान जे ग्राउंड लेवलचे मुद्दे असतात, म्हणजे द मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट फॉरेस्टान जो ऑफीस मेमोरेंडम काढलेलो ताजे स्ट्रेस दिवन किती स्टँडर्ड एस ओ पी असपा जाय फॉर गोवा अँड गोवन्स. तर ट्रान्सपोर्ट जर विलेजच्यान जातलो जाल्यार किती रिस्ट्रेन करपा जाय, गव्हर्नमेंटान किती करू जाय, हाजेर सविस्तर चर्चा झाली. त्यांनी आपले सगळे पॉईंट्स मांडलेले असा. आणि फाल्याच्यान ॲडव्होकेट जनरल ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऑफ गोवा डी एम जी तो फाल्यां आपली बाजू मांडटलो. सो हे सिक्वेन्स चालू आता, बेगीन त्याचे डिसिजन येतले. बट टील दॅट टायम ट्रान्सपोर्ट इज स्टँड स्टील, अजून काय परमिशन दिले गेले ना. त्याच्या खुबशे पार्टीज आता ॲड झालेले असा. वेदांता जी बिचोली माईन एक्वायर केल्या विजन, तांच्यांनी हांगा इंटरव्हेन्शन फायल केला. बट पिलगाव कोम्युनिदाद ज्या वेदांता जो रोड क्लेम करता की तो एक्सक्लुझिव्हांचा रोड, ते कुमदाद पिळगाव जो असा त्यांच्यांनी ऑब्जेक्शन हाडला. प्लस शेतकार थोडे असा पिळगावचे, त्यांच्यांनी ऑब्जेक्शन हाडला स्टेटींग की जो वेदांता क्लेम करता की आपलो रोड तो ॲक्च्युली रोड ते टेनंटेड प्रॉपर्टीज असा त्यांच्यो, त्यांच्यांनी इंटरव्हेन्शन केला. सो हे सगळे पार्टीज जे असा पळय त्यांची आपली बाजू मांडली वयतली. आणि बाय दॅट टायम आणि एक वीक वयता वयतलो असं दिसता सध्या. तर एजीच्या कोर्टान हे केला त्याच्या, आयज एजी असलेलो. बट एजीचे उलोवप जर असे दिसता की तो ही वॉन्टेड टू गीव फर्स्ट प्रिफरन्स टू वेदांता. आता बिंग एजी तो वेदांता कित्याक फर्स्ट प्रिफरन्स दिवंक सोदतालो पळय ते आमकां खबर ना. बट कोर्टान तांकां सांगला ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट टुमारो तांच्यांनी आपली साईट सायंटिफीक स्टडी करणार. हे एजीनी सांगितले की सायंटिफीक स्टडी, बट ताका मागीर कोर्टान डिटेल सांगले की फाल्यां सबमिशन पयली कर आणि मागीर फुडलें कितें तें आमी डिसायड करया. आमी आणि गोवा मिनरल गोवा फाउंडेशन यांच्यांनी ही केस पयली मयान जो इशू झाला त्याका लागून ही केस रेज झाली आणि कोर्टात पावली. पण त्याचं जो आता व्याप्ती जी असा ती संबंद गोयभरच्या लोकांचेर जो अन्याय जाता तेजेर पावली असा. आणि आमकाय बरं दिसता की आम्ही आमचे प्रॉब्लेम्स किती आहात ते कोर्टापर्यंत हाडपाचा प्रयत्न केल्लो गोवा फाउंडेशनच्या वतीन. आणि आज गोयात ज्या लोकांक त्रास जाता त्या सगळ्यांक ह्याच्यातून रिलीफ मेळटलो अशी आमकां आशा असा. आमची ॲडव्होकेट नॉर्मा आल्वारीस यांच्यांनी बऱ्यापैकी आमचे मुद्दे सगळे मांडलेले असा आणि त्या मुद्द्याचेर कोर्टूय समाधानी असा असे आमकां दिसून येता. ॲडव्होकेट जनरलाचे जे हे असा पॉईंट्स असा ते सायंटिफीक स्टडी आम्ही म्हणता, खरेंच सायंटिफीक स्टडी त्यांच्यांनी करून थंय हाडची. सायंटिफीक स्टडी जेन्ना जातली न्हू तेन्ना खरें यांच्यांनी कितें शेतकऱ्यांक त्रास कशे केल्या, न्हंयो कश्यो पिड्यार जाल्या, आमचे मिनरल आमचे वॉटर रिसोर्सीस कशे पिड्यार जाल्या, ह्यो सगळ्यो वयर येवपाक जायो, उजवाडाक येवपाक जायो. आयज पर्यंत त्यो सगळ्यो दामून उरलेले आसा. हांव रिक्वेस्ट करतां एजीचे आणि आमच्या सरकाराकूय की त्यांच्यांनी ही सायंटिफीक स्टडी ग्राउंड लेवलाचेर सगळी करची आणि कोर्टाच्या फुड्यान हाडची. मागीर दूध का दूध आणि पाणी का पाणी हे सगळे ओपन जातले. वॉच ऑन हॅरोल्ड टीव्ही.